सिटी न्यूज वसा जनसेवेचा। जिल्ह्याच्या महसूल विभागातील महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांची काही महिन्यांपूर्वी मोताळा येथे करण्यात आलेली बदली ही नुकतीच मॅटने रद्द केल्याची माहिती समोर आल्यानंतर महसूल प्रशासनात अनेक तर्कवितर्कांना उधाण आल्याचं दिसून येत आहे। टेकाळे यांची प्रशासनाने केलेली बदली ही अवैध असल्याचं या निकालातून प्रथम दर्शनी स्पष्ट होत असलं तरी या संदर्भात आता प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट करणे गरजेचं आहे। प्रशासन आपल्या बाजूने आता या संदर्भात काय खुलासा करते याकडे बऱ्याच जणांचं लक्ष लागलं आहे। सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनाच्या वाचकांना आव्हान पूर्णपणे हे माहिती झाले आहे की मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांनी आपल्या सेवा काळात प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार भ्रष्टाचार केला, त्यातून प्रचंड प्रमाणात पैसा कमावला आणि त्या पैशातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या आपल्या नावावर आपल्या नातेवाईकांच्या नावावर मोठ्या प्रमाणात संपत्ती अपसंपदा जमवली। एवढंच नाही तर ज्या शासनाकडून वर्षानुवर्ष पगार घेतला त्या शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाला चुना लावला। अनेक नागरिकांची अडवणूक लुबाडणूक केली। एका व्यक्तीचा सातबारा थेट दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर केला। जमीन सम्राटांशी साटेलोटे करून त्यांचे उखळ पांढरे केले। हा संपूर्ण प्रकार टेकाळे राजरोसपणे करीत आहेत। त्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये केलेल्या एकाही गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार आजवर एकाही अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची माणुसकी दाखवली नाही, कारण कारवाई केली असती तर टेकाळे यांच्या भ्रष्टाचारावर कधीच लगाम लागला असता, परंतु तसं होऊ शकलं नाही। त्यामुळे विजय दत्तात्रय टेकाळे हे जास्तच मस्तवाल झाले आणि त्यांनी अनिर्बंधपणे भ्रष्टाचार सातत्याने सुरू ठेवला। टेकाळे यांच्या बदलीचे जे प्रकरण मॅटमध्ये गेले होते त्यात टेकाळे हे 3 वर्षांपेक्षाही जास्त काळापासून एकाच टेबलवर कार्यरत होते। सरकारी नियमानुसार एखाद्या अधिकाऱ्याची 3 वर्षानंतर बदली करण्याचा नियम आहे, त्यामुळे टेकाळे यांना या ठिकाणी 3 वर्षांपेक्षा अधिकचा काळ झाला होता। अर्थात टेकाळे यांनी मॅटमधून आपला बदलीचा निर्णय फिरवून आणला। त्यासाठी टेकाळे यांनी काय युक्तिवाद केला आणि टेकाळे यांनी काय काय प्रयत्न केले हे टेकाळेंनाच माहिती, परंतु या बदलीमुळे आता बोट थेट महसूल प्रशासनाकडे गेले आहे। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आता या प्रकरणी योग्य तो खुलासा करावा लागणार आहे, कारण निर्णय हा प्रशासनाच्या विरोधात गेला आहे। मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार टेकाळे यांच्यावर बदली संदर्भात अन्याय झालेला असून आता टेकाळे यांना न्याय मिळालेला आहे, याचा अर्थ प्रशासनाकडून करण्यात आलेली बदली ही देखील अन्यायकारक होती असा आरोप होतो आहे। मात्र 3 वर्षांपेक्षा अधिकचा काळ एका पदावर झाल्यानंतर एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाली तर ती अन्यायकारक कशी ठरू शकते हा सर्वात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। मुळातच टेकाळे यांची करण्यात आलेली बदली ही काही रुटीन ट्रान्सफर नक्कीच नाही। टेकाळे यांनी जे काही गैरव्यवहार केले, जो काही भ्रष्टाचार केला आणि ज्या पदावर उपस्थित राहून केला त्या संदर्भात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजने सातत्याने पाठपुरावा केला होता। टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजने केला होता, हेही तितकंच खरं आहे। टेकाळे हे अनेकदा वर्षानुवर्ष एकाच पदावर राहून काम करतात, हा त्यांचा मागचा अनुभव देखील तेवढाच मजबूत आहे। त्यांनी यापूर्वीही अनेकदा बुलढाण्यात एकाच कार्यालयात एकाच पदावर बसून अत्यंत भ्रष्ट पद्धतीने कामकाज केले आहे। विशेष म्हणजे त्यांची त्यावेळी बदली होत नव्हती, तेव्हा मात्र नियमभंग होत नव्हता का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। या संदर्भात आता जिल्हा प्रशासन काय खुलासा करतं ते महत्वाचं ठरणार आहे। काहीही असलं तरी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज मात्र भ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांच्या कारवाई करण्यासंदर्भात सातत्याने प्रयत्न करीत राहणार आहे, हेही तितकंच खरे। बहुचर्चित मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांच्या विरोधात झालेल्या तक्रारी आणि त्यावर झालेल्या चौकशीत दोषी सिद्ध असल्याचे अहवालात नमूद असून जिल्हा प्रशासन गप्प का? मंडळ अधिकारी टेकाळे महाभ्रष्टाचारी करोडो रुपयांची अपसंपदा प्रकरणाचा उलगडा पुढील प्रत्येक सत्रात। विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी,